आज आपण सोनीगावच्या बागेमध्ये शरद पाटील यांच्या प्लॉटमध्ये आलो आहोत। तरी आज इथे गल्डिंग सुरू आहे। गल्डिंग कसे करतात हे आज आपण बघूया। तर आता इथं चालू आहे गल्डिंग। पहिली साल काढून घेतात। साल काढून झाल्यानंतर जो कच मारतात तो अशा पद्धतीने कच मारत आहेत। याला थिनिंग गल्डिंग असे म्हणतात। तर हे असं गल्डिंग झालं आहे। तर हे दुसरे झाड आता बनवत आहेत। तर तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने गल्डिंग करतात। झाडाची साल काढून घेतली आहे आता आणि आता त्यावरती असा कच मारायला आलेत। कच म्हणजे जो कच आहे त्यालाच गल्डिंग म्हणतात। हा किती आणि आहे हो साहेब? 5 mm आहे। तर हे काका तुम्हाला थोडी माहिती सांगतील गल्डिंगबद्दल। मामा जरा सांगा माहिती। ते गल्डिंग कारण कसं असते, खोड घेत असते आणि सालवाटेसोबत रिटर्न येत असते। त्यासाठी आपण फक्त कसं आहे, साल कटिंग करतो। हे कमीत कमी 21 दिवस हे झाड फक्त घेत राहणार आहे। त्यामुळे ते जेवढं तुम्ही द्याल त्या 21 दिवसात ते सगळं अपटेक करून घेणार आहे। त्यामुळे झाडाची लांबी फुगवण हे सगळंच भेटणार आहे 21 दिवसात। 21 दिवसानंतर परत शेजारची पूर्ववत क्रिया चालू होते मिळण्यासाठी। आणि हे गल्डिंग ह्यात कसं आहे, डबल लेअर असतो। एक सिंगल लेअर आणि एक डबल लेअर ह्यातलं मी दाखवतो तुम्हाला। दुसरं झाड कोणतं, ही साल फक्त वरली साल तुटली पाहिजे, आतली साल नटकटे होता तर झाड व्यवस्थित राहणार आहे। ओके,